तर विद्यार्थ्यांना कोणा मॅ स्पेशल आणि फ्रेशच्या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण काय करणार आहोत की ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आपण विद्यार्थ्यांना या सुपर क्लासमध्ये जी के क्वेश्चन्स कवर करणार आहोत. आणि त्या कारणास्तव काय करायचं आहे, सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. विद्यार्थ्यांना सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी आपल्याशी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिली वेळेस आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत एक्झाम जी के अकॅडमी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली, एकदम फ्री असते, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कशासाठी पहा, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल ना तेव्हा काय होईल, आपल्या चॅनलवरती पुढची सुपर क्लास अपलोड जेव्हा कधी होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. तसेच या सुपर क्लासला काय करू शकता की आपण एक लाईक नक्कीच करायचं आहे. लाईक केल्याने थोडासा मोटिवेशन तुमच्यातर्फे या ठिकाणी मिळून जाईल. चला सुपर क्लासला आता सुरुवात करूया. सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कव्हर करूया. DNA मराठीमध्ये काय म्हणतात ते विचारलेलं आहे. सर्वांनी हजार वेळेस ऐकलं असेल की DNA पण DNAलाच मराठीत काय म्हणतात माहीत नसेल. चला तर या ठिकाणी उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक एक, प्रधान रेणू असे DNAला मराठीमध्ये संबोधले जात असते. पाहूया दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा घेऊया, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वनांची संख्या आहे. खारफुटी वनांचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात जास्त येते, रायगड, मुंबई, ठाणे किंवा रत्नागिरी. तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांनो, एक, रायगड जिल्ह्यामध्ये कोणते तर खारफुटी वनांचे प्रमाण सर्वात जास्त असलेले दिसून येते. कव्हर करूया प्रश्न तिसरा, वाफेवर चालणारे इंजिन सर्वप्रथम कोणी बनवलेले होते. वाफेवर चालणारे विचारलेले आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती, दोन योग्य राहणार आहे, जेम्स वॅट यांनी जे आहे वाफेवर चालणारे सर्वप्रथम इंजिन तयार केलेले दिसून येते. प्रश्न चौथा पाहूया, हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे ते सांगायचं आहे. विचारलेलं आहे की हॉर्स पॉवर, तर या ठिकाणी कशाचे आहे, तर ऑप्शन क्रमांक दोन, शक्तीचे एकक म्हणजेच हॉर्स पॉवर हे असते. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, तसेच सर्वच महत्त्वाचे असतात. संगणकाच्या बाबतीतील खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही ते विचारलेले आहे. आपल्याला सर्वांना याचं उत्तर येत असेल, तर संगणकाच्या बाबतीत इनपुट नसलेले कीबोर्ड, प्रिंटर, स्कॅनर किंवा माऊस. तर ऑप्शन क्रमांक दोन, प्रिंटर हे जे आहे इनपुट डिव्हाइस नसलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. प्रश्न सहावा कव्हर करूया, राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे कोणत्या प्रकारचे कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखणे विचारलेले आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती, एक योग्य राहणार आहे, मूलभूत कर्तव्य काय होईल, राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे त्यामध्ये येईल. प्रश्न सातवा कव्हर करूया, गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या संतांनी केलेली होती. मंडळाचं नाव आहे गुरुदेव सेवा मंडळ, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो, तर चार, तुकडोजी महाराज यांनी जे आहे गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केलेली विद्यार्थ्यांना आपल्याला लक्षात घ्यायची आहे. प्रश्न आठवा कव्हर करूया, रक्तदाब पाहण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर होत असतो. जेव्हाही डॉक्टराकडे जातो तेव्हा रक्तदाब तपासला जात असतो मॅक्झिमम वेळेस, तर कशामार्फत केला जात असतो, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार, स्पिग्मो मॅमो याच्या दारू जे आहे रक्तदाब हा पाहण्यात येत असतो, या यंत्राचा वापर केला जात असतो. प्रश्न या ठिकाणी नववा कव्हर करूया, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वांना येत असेल उत्तर सोपं आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, तर ऑप्शन क्रमांक तीन, सातारा या जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी दहावा आहे, संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते आहे. विमानतळ विचारलेले आहे सौर ऊर्जेवर संपूर्णपणे चालणारे, तर जयपूर, चेन्नई, कोचीन, गुवाहाटी. तर ऑप्शन क्रमांक तीन, कोचीन हे जे विमानतळ आहे सौर ऊर्जेवर संपूर्णपणे चालणारे भारतातील विमानतळ असलेले दिसून येते. प्रश्न अकरावा, की रेशीम धाग्याची जाळी मोजण्याचे एकक कोणते आहे ते विचारलेले आहे. रेशीम जाळ्याची धागे, तर मिलीमीटर, नॅनोमीटर, मीटर किंवा डेनियर. तर ऑप्शन क्रमांक चार, डेनियर हे जे आहे कशाची, तर या ठिकाणी कशाची, रेशीम धाग्याची जाळी मोजण्याचे एकक असलेले दिसून येते.
प्रश्न 12 कोर करूया, या ठिकाणी पीपरडोल ही प्रसिद्ध टेकडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते विचारलेलं आहे. टेकडीचंच नाव लक्षात घ्यायचं आहे, पीपरडोल विचारलेली आहे. नाशिक, जालना, नागपूर किंवा अमरावती. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी नागपूरमध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो पीपरडोल टेकडी स्थित असलेली दिसून येते. प्रश्न 13 कोर करूया, देशातील सर्वात उंचीवरील हवामान केंद्र कोणते आहे ते सांगायचं आहे. सर्वात उंचीवर असलेली विचारलेली आहे दिल्ली आपल्यापैकी, काश्मीर, जम्मू, लेह किंवा कारगिल. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लेह जे आहे भारत देशातील सर्वात उंचीवर असलेले हवामान केंद्र आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 14 आहे की कृष्णराव साबळे यांनी खालीलपैकी कोणते म्हणजे काय लिहिलेले आहे असा प्रश्न विचार घेऊया आपण की काय लिहिलेले आहे कृष्णराव साबळे यांच्याविषयी प्रश्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गर्जा महाराष्ट्र हे गीत जे आहे कृष्णराव साबळे यांच्यामार्फत लिहिण्यात आलेले आहे. प्रश्न 15 की हेळवाक हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे. धरणाचं नाव लक्षात घ्यायचं आहे, हेळवाक हे धरण विचारलेलं आहे. गोदावरी, गंगा, कोयना किंवा पैनगंगा. तर ऑप्शन क्रमांक 3 कोयना नदीवर हेळवाक हे धरण बांधण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 16 की भारताच्या महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणामार्फत केली जात असते ते विचारलेलं आहे. महालेखा परीक्षकाची नियुक्ती पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती यांच्यामार्फत भारताच्या महालेखा परीक्षकाची नियुक्ती केली जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 17 गावचा प्रथम नागरिक कोण असतो. आता हे सर्वांनाच उत्तर येत आहे याचं. गावचा प्रथम नागरिक विचारलेला आहे, उत्तर न सांगले तरी चालेल पण घेऊया, कव्हर करूया. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरपंच यांना जो आहे गावचा प्रथम नागरिक असे संबोधले जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18 डायबिटीज या नावाने खालीलपैकी साधारणतः म्हणजेच नॉर्मली कोणत्या रोगास ओळखले जाते. सर्वांना माहीत आहे डायबिटीज या नावाने कोणाला ओळखली जाते, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग किंवा घटसर्प. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. मधुमेह यांना जे आहे डायबिटीज म्हणले जाते किंवा डायबिटीजला जो आहे मधुमेह म्हटले जाते तरी असं म्हटलं तरी चालेल. तर घेऊया प्रश्न 19 तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. क्वेश्चन्स एक्झाममध्ये आलेला आहे विद्यार्थ्यांनो, तलावासाठी आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर या ठिकाणी काय आहे ऑप्शन क्रमांक 4 आहे. कारण या ठिकाणी हा प्रश्न का समाविष्ट केलेला आहे कारण आपल्याला तलाव शब्दाशी सर्व समानार्थी शब्द माहीत असणे आवश्यक आहे, गरजेचे असल्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो आपण सर्वच घेतलेले आहे. जलाशय, सरोवर, कासार, तळे, सारस, तटाक हे सर्व जे आहे ते कशासाठी, तर तलाव या शब्दासाठी समानार्थी शब्द असलेले आपल्या सर्वांना माहीत असावे घेतलेले आपण. प्रश्न 20 की सिरपूर स्तूप कोणत्या राज्यामध्ये येतो ते सांगायचं आहे. सिरपूर स्तूप सर्वांना याचं उत्तर येत असेल तर कमेंट करा, नसेल तर घेऊया. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड. ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड या राज्यामध्ये सिरपूर स्तूप स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. पाहूया 21 प्रश्न. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात येते. अतिशय प्रसिद्ध आहे दार्जिलिंग हे, एवढी प्रसिद्ध आहे थंड हवेचे ठिकाण की आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. तर दार्जिलिंग कोणत्या राज्यामध्ये आहे, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल किंवा तेलंगणा. तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. प्रश्न 22 नंदा हिल्स हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात येते. आता या ठिकाणी नंदा हिल्स हे थंड हवेचे ठिकाणविषयी प्रश्न आहे. गुजरात, कर्नाटक, पंजाब, हरियाणा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहणार आहे. कर्नाटक या राज्यामध्ये नंदा हिल हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. प्रश्न 23 की समीदा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहे. समीदा हे हा प्रश्न देखील एक्झाममध्ये आलेला आहे, बरेच आलेले आहेत पण मी सांगत नाही प्रत्येक वेळेस त्या कारणास्तव माफ करा. तर समीदा विचारलेली आहे शांता शेळके. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे. साधना आमटे यांचे जे आहे समीदा हे आत्मचरित्र असलेले आपल्या सर्वांना माहिती ठेवायचे आहे की आहे. प्रश्न 24 भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणते आहे. सर्वात लांब विचारलेले आहे जे की लांबीमध्ये सर्वात मोठे आहे. त
तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांनो, इंदिरा सागर धरण, भाकरा धरण, हिराकूड धरण. तर ऑप्शन क्रमांक 3 हिराकूड धरण हे जे आहे काय, तर भारतातील सर्वात लांब धरण असलेल्या प्रसर्वांना दिसून येते, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 25वा, भारतातील सर्वात रुंद नदी खालीलपैकी कोणती आहे. आता या ठिकाणी सर्वात रुंद असलेली नदी विचारलेली आहे की कोणती आहे, तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये गोमती नदी, ब्रह्मपुत्र नदी, गंगा नदी किंवा चंबळ. तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मपुत्र नदी जी आहे सर्वात रुंद भारतातील एक नदी असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 26वा, मानवाच्या त्वचेचा जो रंग आहे कोणते द्रव्य निर्धारित करते. कोणता माणूस काळा असतो, कोणता सावळा असतो, किंवा कोणता गोरा असतो किंवा एक्स्ट्रा गोरा असतो, तर कशामुळे निश्चित होते, निर्धारित होते, तर मेलेलिन, लिपिड, प्रोटीन, कॅरोटीन. तर ऑप्शन क्रमांक 1 मेलेलिन या द्रव्यामुळे त्वचेचा रंग हा निर्धारित होत असतो विद्यार्थ्यांनो. प्रश्न 27वा, समवर्त सूची भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे. समवर्त सूची किती महत्त्वाची आहे सर्वांनाच माहीत आहे, तर कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलियाकडून जे आहे भारत देशाने समवर्त सूची ही राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे. प्रश्न 28वा, कुतुब मिनार कोणत्या शतकामध्ये बांधण्यात आलेली आहे. कुतुब मिनार विचारलेली आहे की कोणत्या शतकात, तर 12व्या, 11व्या, 13व्या किंवा 14व्या. तर ऑप्शन क्रमांक 2 11व्या शतकामध्ये कुतुब मिनार हे बांधलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. प्रश्न या ठिकाणी 29वा घेऊया, भारतीय राष्ट्रध्वज कोणत्या व्यक्तींमार्फत तयार करण्यात आलेला आहे. राष्ट्रध्वजाविषयी प्रश्न आहे की कोणी तयार केला, पंडित नेहरू, महात्मा गांधी, पिंगली वेंकय्या किंवा राजेंद्र प्रसाद. तर ऑप्शन क्रमांक 3 पिंगली वेंकय्या यांनी जे आहे भारतीय राष्ट्रध्वज तयार केलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की यांनी केलेला आहे म्हणून. प्रश्न 30वा कवर करूया, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण निश्चित करते. कोणाचे, मुख्यमंत्र्याचे स्पेशली विचारलेले आहे की कोणामार्फत होते, तर विधिमंडळ, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान. तर ऑप्शन क्रमांक 1 विधिमंडळद्वारे जे आहे मुख्यमंत्र्याचे काय, या ठिकाणी वेतन तसेच भत्ते हे निश्चित केले जात असते. आता विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे, या सुप्रकाशला लगेचच्या लगेच एक लाईक नक्कीच करायचं आहे. आतापर्यंत तुम्ही सुप्रक्लास पाहिला म्हणजे तुम्ही चिकाटीचे विद्यार्थी आहात, भावी अधिकारी होऊ शकता, त्या कारणास्तव एक लाईक. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल, कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत जर आपण विद्यार्थ्यांनो सबस्क्राईब नसेल केलेली, तर लगेच करायचं आहे, एकदम फ्री असते. सबस्क्राईब केल्याच्यानंतर काय होईल की पुढची सुप्रक्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. आणि त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे असते, लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे. तर भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लासमध्ये.